कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने, त्यांच्या सहीने, माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2010 साली अशोकराव चव्हाणांनी पहिला GR काढला आणि त्याच्यामध्ये वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक पदे, लिपिक आणि शिपाई. आणि परत 2010 मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 6000 पदांचा, कंत्राटी पदांचा GR काढण्यात आला. याच्यामध्ये कोणकोण आहेत बघा, वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखालिपिक, शिपाई, ठीक आहे, साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वयक, विशेष शिक्षक आणि मोबाईल टीचर. 2010 साली काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी GR हा त्यावेळी काढण्यात आला. त्यानंतर सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 2011 या ठिकाणी MIS कोऑर्डिनेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, बीटेक, BE, MCA अशा पदांची शैक्षणिक योग्यता असलेल्यांचा हा GR त्यावेळी काढण्यात आला. त्यानंतर 31 मे 2011 यावेळी पुन्हा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कंत्राटीचा GR काढण्यात आला. 16 सप्टेंबर 2013 सामाजिक न्याय विभागात कंत्राटीचा GR काढण्यात आला. 2014 साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 1069 पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा GR काढण्यात आला. हे जे काही फॅसिलिटी मॅनेजर्स आहेत हे तेव्हाच अपॉइंट करण्यात आले. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता ज्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे, कागद जरा जास्त आहेत आज माझ्याकडे, पण सगळ्यांना एक्सपोज करेल. आता 1 सप्टेंबर 2021 कोण होतं मुख्यमंत्री? सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. 1 सप्टेंबर 2021 RFP सरकारची मान्यता मिळाली. 2 सप्टेंबर 2021 महाटेंडर पोर्टलवर RFP मसुदा प्रकाशित झाला. 9 सप्टेंबर 2021 रोजी निविदापूर्व बैठक घेण्यात आली. 31 जानेवारी 2022 निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत. सगळीकडे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धवराव बाळासाहेब ठाकरे. आणि सरकारचे संरक्षक कोण आहेत? सन्माननीय शरदचंद्रजी पवार. 12 फेब्रुवारी 2022 टेक्निकल इव्हॅल्युएशन स्टेटमेंट पोर्टलवर, 8 एप्रिल 2022 व्यावसायिक निविदा उघडली, 25 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची पहिली बैठक, 27 एप्रिल 2022 एजन्सी सोबत वाटाघाटीची दुसरी बैठक, 23 मे 2022 वित्त विभागाची मान्यता. पूर्ण कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोण आहे आणि मग हे कुठल्या तोंडाने बोलतात, हा सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे, फाईलचा आपल्याला दिला. कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने, त्यांच्या सहीने, माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली. हा शासन निर्णय बघा, हे पत्र आहे, पत्र उभं आहे, 15/6/2020 काय म्हटलंय? बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी एजन्सी नियुक्त करणे बाबत
17 जुलै 2020 बाह्य यंत्रणे मार्फत गट क व गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया करण्याबाबत 12/5/2021 बाह्य यंत्रणे मार्फत कामे करून घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत आणि यातर काय म्हटलेलं आहे म्हणजे काय केलं होतं त्या सरकारने शासनाने एम्पॅनलमेंटचा कालावधी 10 वर्ष असावा व त्यामध्ये पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देता येईल असे सूचित केले आहे म्हणजे 15 वर्षाकरता या एजन्सीज त्यांनी एम्पॅनल केल्या याच्यामध्ये जेव्हा आमचं सरकार आलं आणि आमच्या कॅबिनेट पुढे हा विषय आला आणि नंतर माझ्या स्वतःच्या लक्षात आलं की हे रेट्स खूप जास्त आहेत मी स्वतः पत्र दिलं की हे जे काही रेट्स मागच्या सरकारच्या काळात आलेले आहेत हे 25% तरी जास्त आहेत आणि म्हणून आमच्या कॅबिनेटने ते रेट्स कमी करण्याचा निर्णय घेतला परंतु हे संपूर्ण पाप 100% काँग्रेसचं उबाठाचं आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे ठीक आहे की आता अजितदादा आमच्यासोबत आहेत त्यावेळेस ते त्यांच्यासोबत होते पण आज जे आंदोलन करतात आणि असं नाही आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस हे जे 14 काढलेलं टेंडर आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातलं त्या टेंडरच्या अनुरूप आमच्याही काळात लोक घेतलेले आहेत मी ते ना म्हणतच नाही पण याची सुरुवात ही काँग्रेसने केली आणि आता ज्याच्यावर काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करतायत मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवायचं जणू काही या सरकारने केलंय आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझ आपल्या सरकारने का उचलायचं त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण पाप त्यांनी करायचं आमच्या माथ्यावर कोणाचं त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही आणि माझं तर मत आहे की आता मी तर आपल्याला सहीचा कागदच दिलेला आहे अप्रुव्हलच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे मग आता माझा सवाल आहे की उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का युवकांची दिशाभूल केल्याबद्दल स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज उघडं करावं लागेल आणि जनतेत जाऊन उघडं करावं लागेल हे सगळे कागदपत्र आम्ही जनतेमध्ये नेणार आहोत आणि एवढंच नाही तर अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब आधी असं करत नव्हते पण जेव्हापासून त्यांचा पक्ष फुटला तेव्हापासून पवारसाहेब देखील असं करायला लागले आता पवार साहेबांनी सांगितलं की मुंबईच्या पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती आता काय केलंय 3 वर्षपर्यंत मुंबईमध्ये 3 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या काळामध्ये मुंबईमध्ये एकही भरती झाली नाही आणि दरवर्षी 3,000 4,000 5,000 पोलीस
हे निवृत्त होतात आणि त्यामुळे एक मोठा बॅकलॉग त्याच्यामुळे तयार झाला. आम्ही नियमित पोलीस भरती सुरू केली. या वर्षी 18,311 ची पोलीस भरती आम्ही केली आहे, ज्यामध्ये मुंबईला 7,076 पोलीस शिपाई आणि 994 वाहन चालक आम्ही दिले. परंतु ही भरती झाल्यानंतर ट्रेनिंग होऊन ते फोर्समध्ये जॉईन होतपर्यंत जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त 1.5 वर्षाचा कालावधी जातो. आणि हे 18,000 जे आम्ही केले आहेत हा रेकॉर्ड आहे. याच्यापेक्षा जास्त याकरता करता येत नाही की आपली ट्रेनिंगची फॅसिलिटीज 8,000 लोकांकरता तयार केली आहे, जी आता वाढवून 18,000 ट्रेनिंग फॅसिलिटी, कारण एक प्रकारे 3 वर्षाची भरती एकत्र आपण करतो आणि तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटीज नाही आहे. मात्र तरी ही ट्रेनिंगची फॅसिलिटी आम्ही त्या ठिकाणी तयार केली. मात्र मुंबई ही व्हल्नरेबल आहे. मुंबईवर सातत्याने आतंकवादाचा, दहशतवादाचा धोका असतो आणि म्हणून मुंबईमध्ये 7,000, 10,000, 12,000 पोलीस कमी, उद्या एखादी घटना घडली तर हे सांगता येत नाही की आम्ही पोलिसांची भरती केली नाही म्हणून घटना घडली. आणि म्हणून काय निर्णय केला, तर जोपर्यंत हे ट्रेनिंगवरनं येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने स्वतः तयार केलेले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आणि आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरू करताना त्याच्या मागची भूमिका काय होती. पोलीस भरतीमध्ये समजा 7-8,000 जागा असतील, एलिजिबल 50,000 लोक येतात. पहिले 7,000 हे पोलीसमध्ये गेले तर नंतरचे 1,000, 1,200, 1,300 लोक हे सुरक्षा महामंडळात घ्यायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून एअरपोर्टची सिक्युरिटी असेल, एखाद्या मंदिराची सिक्युरिटी असेल किंवा तत्सम कामं किंवा प्रायव्हेट आस्थापनांना कधीकधी पोलीस सुरक्षा द्यावी लागते त्याच्याकरता त्यांचा उपयोग करायचा, याकरता शासनाने महामंडळ तयार केलं. आणि आता पोलीस कमी असल्यामुळे हा जीआर एवढाच काढला आहे की जोपर्यंत ट्रेनिंग होऊन हे पोलीस येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 3,000 पोलीस हे मुंबईमध्ये वापरले जाते आणि याच्याकरता त्यांचा पगार आता महामंडळातून निघत मुंबई कॉर्पोरेशन मुंबई पोलिसांकडनं निघेल. त्यामुळे सरकारमध्ये जेव्हाही कुठल्याही विभागाला खर्च करायचा असतो त्यावेळेस त्या विभागाला जीआर काढावा लागतो. म्हणून जीआर एवढाच काढलेला आहे की या 3,000 पोलिसांचा पगाराचा खर्च आता महाराष्ट्र सरकारच्या आस्थापनेवरनं होईल, मुंबईच्या आस्थापनेवरनं होईल. आता याला काय सांगितलं, हे कंत्राटी पोलीस भरती करताय. एकूणच राज्यामधल्या तरुणांमध्ये असंतोष तयार करण्याचा प्रयत्न, राज्याला अराजकाकडे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रातल्या युवा शक्तीच्या पाठीशी उभं आहे. आम्ही भरती सुरू केली आहे, मोठ्या प्रमाणात भरती चाललेली आहे. मी सांगितलं 18,000 पोलिसांची भरती ऍट 1 गो ही कधीच झाली नव्हती, जी यावर्षी आम्ही केलेली आहे. आणि म्हणून आज यांचा चेहरा आम्ही उघडा पाडला आहे आणि अनेक विषय आहे, मी याच्यानंतरही प्रेस घेणार आहे, ही काही अंतिम नाही आहे, अनेक विषयांमध्ये यांना मी उघडं पाडीन. कारण यांची अकर्मण्यता, यांचा भ्रष्टाचार, याच्यामुळे महाराष्ट्राचं आतोनात नुकसान यांनी केलं आहे. आणि तरी हे जर तोंड वर करून आमच्यावर आरोप करणार असतील तर यांचा बुरखा मला फाडावाच लागेल. आपण
मला असं वाटतं की मी जे सांगितलं ते तुमच्या लक्षातच आलं नाही. हां, ऐकून घ्या. आमच्या काळात ते झालेलं नाही. मी त्याची क्रोनॉलॉजी आपल्याला सांगितली. या ज्या 9 एजन्सीज आहेत त्याचा जी आर रद्द करतोय. या 9 एजन्सीजच्या एम्पॅनलमेंटचं काम मागच्या सरकारने, त्याचीच मान्यता उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे, आम्ही नाही दिलेली. आमच्याकडे तर कॅबिनेटला आलं फक्त ते, आणि आम्ही त्याचे दर कमी केले कॅबिनेटने, त्याच्यामुळे तेच आम्ही रद्द करतोय. मला असं वाटतं पहिली गोष्ट तर अशी आहे की हे जे काही पोलीस आपण तिथे घेतो हे पोलीस म्हणूनच तिथे येतात. त्यांना वेगवेगळ्या आस्थापनेवर पोलीस म्हणूनच आपण त्यांना तो जॉबच आपण तो देतो, त्यामुळे ते येतील. 11 महिन्याने त्यांच्या कामावर पुन्हा परत जातील. जसं आपण अनेक वेळा आपल्याकडे राज्य रिझर्व्ह फोर्स असतो, कधी आपल्याला केंद्रीय रिझर्व्ह फोर्स बोलवावा लागतो, त्यास आपण पैसे देतो. त्याचे जेव्हा आपण केंद्रीय रिझर्व्ह फोर्स बोलवतो त्यावेळी आपण जी आर काढून त्याचे पैसे देतो. नाही, याचं उत्तर पवार साहेबांनी दिलं पाहिजे की त्यांच्या सरकारने जेव्हा हा निर्णय घेतला पवार साहेबांच्या, त्यावेळेस त्यांना का आठवलं नाही आरक्षण? हा आम्ही घेतलेला निर्णय नाही आहे. हा प्रश्न शरद पवार साहेबांना विचारला पाहिजे, हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे. आज जे प्रश्न करतायत, मी तुम्हाला क्रोनॉलॉजी दिली आहे, सगळं त्यांनीच केलंय. ठीक आहे, नई भरती चालूही आहे. ये तो फॅसिलिटी मॅनेजमेंट का टेंडर था, ये हम रद्द कर रहे हैं. नई भरती तो चालूही आहे. असं आहे की त्याच्यातले अगदी जे ड्रायव्हरचं पद असेल, माळी असं पद असेल, असे जे पद असतील, किमान 6 महिन्याकरता काही पदं आपल्याकडे तयार होतात, 9 महिन्याकरता एखाद्या प्रोजेक्टमध्ये होतात, तर त्या प्रोजेक्टमध्ये ते कव्हर होतात. त्या प्रोजेक्टला अधिकार असतात, त्या विभागाला ते अधिकार असतात, अशा प्रकारचे वर्षानुवर्ष ते घेतच असतात. त्यामुळे त्यांनी काही आता हा जो काही फॅसिलिटी मॅनेजमेंटचा या ठिकाणी जी आर काढला होता किंवा या ठिकाणी जे टेंडर काढलं होतं याच्या मागे काय त्या सरकारचा काही व्यापक हेतू असेल, आम्हाला तो मान्य नाही. आम्ही मग रद्द केला. मला असं वाटतं की याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का काढलं. म्हणून तर मी म्हटलं की आता यांचा बुरखा फाटलाय, जे त्यांनी केलं आता आमच्या सरकारवर थोपून त्याच्या विरुद्ध ते आंदोलन करतायत. जनतेला यांचा खरा चेहरा मी दाखवतोय. मला माहित नाही त्यांनी अशी कुठली भरती जाहीर केल्याचं मला कल्पना नाही. नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे की मी पुन्हा सांगतो, वर्षभराचे पद, 9 महिन्याचे पद, टेम्पररी पद, यावर पूर्वी ज्या प्रकारे तेथे विभाग त्या काळाकरता काम करत होते ते करत राहते. आता मूळ प्रश्न काय होता? मूळ प्रश्न असा होता की सरसकट धोरण म्हणून 9 फॅसिलिटी कंपनी एम्पॅनल करून या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे अशा प्रकारचा जो आरोप होता, तर या 9 कंपनी मागच्या सरकारने एम्पॅनल केलेल्या आहेत, मागच्या सरकारने याची सगळी प्रक्रिया केली आहे हे मी आपल्या समोर आणलं, आणि आम्हाला हे मान्य नाही म्हणून आम्ही रद्द केलं.
महिन्यांपासून अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील कंत्राटी पद्धतीने बघा इतकी टोकाची टीका झाली. एवढं सगळं होत असताना तुम्ही नेमकं आज या उत्तराला समोर आलेला आहात, नेमकं याच्या मागचं कारण? याच्यापूर्वी सभागृहातही सांगितलं, पण कधी कधी काय की पुराव्यासहितच द्यावं लागतं. आता सभागृहामध्ये हे उत्तर मी दिलेलं आहे, जे सभागृहात असतील त्यांनी ऐकलं आहे की तुमच्या काळातलं आहे. त्यावेळेस ते चूप बसतात आणि पुन्हा तेच आरोप लावतात. आणि म्हणून आता जाणीवपूर्वक पुराव्यांसहित तुमच्याकडे हे दिलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की पूर्वी जी पद्धत होती की एखाद्या विभागामध्ये 6 महिन्याचे पद तयार होतात, 9 महिन्याचे होतात, 11 महिन्याचे होतात, काही पद हे टेम्पररीज पद आहेत, त्याच्यावर त्या त्या प्रोग्राम अनुरूप जी काही भरती व्हायची तर त्यांचे अधिकार कायम आहेत. पण एक धोरण म्हणून जे मागच्या सरकारने स्वीकारलेलं होतं की सरसकट 9 लोकांना फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये हे सगळं आउटसोर्स करायचं, ते आम्ही रद्द केलं. पहिली गोष्ट, असा कुठला अध्यादेशच नाहीये. हा कुठला अध्यादेश आला? समजून घ्या, हे टेंडर आहे, ते टेंडर त्यांनी काढलं, त्यांनी मंजूर केलं, त्यांनी त्या ठिकाणी सगळी प्रक्रिया राबवली, त्यांच्या मान्यतेने ते झालं. आमच्या कॅबिनेट समोर आलं त्यावेळेस मी असं सांगितलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी छापलाय, मी पत्र दिलं की बाबा याच्यामध्ये कॉस्ट फार जास्ती आहे, 25% जास्त कॉस्ट दिसते, ती कमी करा. आम्ही ती कॉस्ट कमी केली. परंतु ज्यावेळेस आमच्यावरच हे आरोप लावायला लागले त्यावेळेस आम्ही सिरियसली ते घेऊन बसलो की यांनीच केल्याने आपल्यावर आरोप का लावतात, आणि आमचं असं मत पडलं की आपल्याला याची आवश्यकताच नाहीये, आपल्या सरकारचं धोरणच नाहीये. त्यामुळे ही नामुष्की नाहीये. मला तर असं वाटतं की जाणीवपूर्वक राज्याच्या युवांच्या मनामध्ये जो रोष तयार करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न चालू होता तो आम्ही संपवलेला आहे, आणि सरकारचं कामच आहे. वी हॅव रिस्पॉन्डेड टू दॅट. मात्र याच्यामध्ये यांचा बुरखा आम्ही फाडलाय. चला याच्यावर आता ते माझ्याकडे आता त्याची माहिती नाहीये. आज महाराष्ट्र में बार बार उद्धव ठाकरे गुट, शरद पवार गुट और कांग्रेस की ओर से कंत्राटी भर्ती के बारे में विषय उठाया जा रहा था और हमारे सरकार पर आरोप किए जा रहे थे. मैंने आप सभी को जो कागज दिए हैं उसमें आप देख सकते हैं, इसका पहला निर्णय सुशील कुमार शिंदे जी कांग्रेस के जब मुख्यमंत्री थे तब लिया गया और शिक्षा विभाग में लिया गया. उसके बाद जिस समय अशोक चव्हाण जी मुख्यमंत्री थे तब 3 GR निकले, जिसमें शिक्षक से लेकर तो अलग अलग पदों पर कॉन्ट्रेक्चुअल लोगों को लेने का प्रावधान किया गया. पृथ्वीराज चव्हाण जी जब मुख्यमंत्री थे तब 3 GR निकले गए और 2014 में फैसिलिटी मैनेजर्स को एम्पैनल किया गया. उसके बाद जिस समय राज्य में उद्धव ठाकरे जी की सरकार आई, उस सरकार ने एक धोरण के रूप में इसको स्वीकारा और फैसिलिटी मैनेजमेंट के टेंडर बुलाने का निर्णय किया, जिसको मान्यता स्वयं उद्धव ठाकरे जी ने दी है, ये उनकी सिग्नेचर है. और
इसकी सारी प्रक्रिया ये उनके ही काल में पूरी हुई और उसके बाद जब हमारी सरकार आई, हमारी सरकार के पास ये मान्यता के लिए आया, मान्यता के लिए नहीं, कैबिनेट के सामने आया, उस समय मैंने खुद ये पॉइंट आउट किया था कि इसको कैबिनेट में लाकर इसके रेट्स कम कीजिए, 30% 25 से 30% ये रेट ज्यादा है। उसके बाद कैबिनेट ने उसके रेट जो उस सरकार ने तय किए थे उससे 25 से 30% कम किए। उसके बाद मानो ये टेंडर हमने ही निकाला हो, हमने ही इसको किया हो, इस प्रकार से ये तीनों पार्टियां महाराष्ट्र में लोगों को भड़काने का काम कर रही थी। मैंने सभागृह में भी, विधानसभा में भी स्पष्ट रूप से बताया ये पाप उनका है, ये हमारा नहीं है। और मैंने हमारे मुख्यमंत्री जी से चर्चा की, हमारे दूसरे उप मुख्यमंत्री जी से चर्चा की और हम सबने मिलकर यह तय किया कि उस सरकार ने किया हुआ है, इसको नीति के तहत हम क्यों स्वीकारें, उनकी नीति थी। इसलिए हमने यह तय किया है कि ये जो जीआर निकाला है इसको निरस्त किया जाएगा और अलग अलग जो डिपार्टमेंट्स है उनमें पहले जिस प्रकार से टेम्पररी पदों के लिए 6 महीने के 9 महीने के पदों के लिए या कोई कार्यक्रम होता था उसके लिए लोग लिए जाते थे, उसके अधिकार उनको होंगे, लेकिन नीति के तहत इस प्रकार से राज्य सरकार फैसिलिटी मैनेजमेंट की इतनी संस्थाओं को एक साथ ये सारा काम देकर और एक प्रकार से जो लोगों में भावना तैयार हो रही है कि सारा प्राइवेटाइजेशन किया जाने वाला, जबकि हमारी ही सरकार ने जो महाराष्ट्र में नौकर भर्ती बंद थी उसको शुरू किया और बड़े पैमाने पर हमने लोगों को सरकार में नौकरियां दी है और इसलिए हमारी सरकार ने फैसला किया है। अब मैं ये मांग करता हूं कि उद्धव ठाकरे जी की शिवसेना, शरद पवार जी की पार्टी या उनका गुट और कांग्रेस, इन्होंने इस चीज के लिए महाराष्ट्र की माफी मांगनी चाहिए। अब ये सवाल तो पवार साहब से ही पूछना चाहिए कि जब इसको उनकी सरकार ने मंजूरी दी तब आरक्षण की बात उनके ध्यान में क्यों नहीं आई, वो उस समय क्यों भूल गए। जहां तक पुलिस का सवाल है, 3 साल से पुलिस में भर्ती नहीं हो पाई, एक बड़ा बैकलॉग तैयार हुआ, हमने इस साल वो सारी भर्ती की। मुंबई के लिए करीब 8,000 लोग हमने पुलिस में भर्ती किए, लेकिन उनका ट्रेनिंग होकर वो ज्वाइन होने को 1.5 साल लगता है और मुंबई एक वल्नरेबल इस प्रकार का शहर है, यहां पर पुलिस की कमी से कोई घटना न घटे इसलिए महाराष्ट्र सरकार का सुरक्षा महामंडल जिसमें पुलिस भर्ती के थ्रू ही हम लोगों को सिलेक्ट करते हैं, उनमें से 3,000 लोगों को मुंबई में ड्यूटी दी जाएगी और इनको ड्यूटी देते समय ऐसी ड्यूटी दी जाती है जिसमें कोई पुलिसिंग का बड़ा काम नहीं होता, इसके कारण पुलिसिंग का काम करने के लिए पुलिस हमको उपलब्ध होते हैं। तो इस प्रकार का निर्णय लिया गया है, पुलिस में कोई भी कंत्राटी पद्धति से किसी को भी नहीं लिया जा रहा है। देखिए, इसका निर्णय तो मुख्यमंत्री जी करेंगे, मुख्यमंत्री जी के साथ हम चर्चा करेंगे कौन कौन से पद पर जाएगा, किसकी क्या सीनियोरिटी है, इसके आधार पर वो निर्णय होता है, ऐसे निर्णय प्रेस कॉन्फ्रेंस में तो नहीं हो सकते। करप्शन की वो आ रही है क्या कि 25% ज्यादा एक्सेस
अभी वो तो देखेंगे अभी क्यों निकला कैसे निकला ध्यान देंगे उसकी ओर। असे मी ललित पाटील प्रकरणावर बोललो तर मुख्य ज्याकरता मी प्रेस घेतली आहे ते तुम्ही सोडून द्या। आता तुमचा जो काही विषय आहे तो मलाही समजतो। एकच गोष्ट फक्त सांगतो त्यातली, तुम्ही मला माहिती होतं विचारणार आहे, तुमची उत्कंठा असेल, बाकी सगळ्या गोष्टी मी नंतर आणणारच आहे त्यातल्या। एकच गोष्ट सांगतो त्यातली, पण माझी विनंती आहे की जी मूळ पत्रकार परिषद आहे लाईव्ह झाली तरी दिवसभर चालली पाहिजे ना, तुम्ही दिवसभर ललित पाटील चालवाल। हा चाल, मला माहिती आहे, मला तेवढं समजतं, मी जे बोलतोय सगळं लाईव्ह चाललंय, आता इतक्या वर्षात एवढं तर समजलो मी। असं आहे की ललित पाटील याला अटक झाली 10-11 डिसेंबर 2020 आणि ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, तेव्हा एकच शिवसेना होती, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं। त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते, प्रमुख होते। आता आश्चर्य बघा की त्यांना अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला, निश्चित गुन्हा मोठा होता, त्यामुळे 14 दिवसाचा पीसीआर मिळाला। पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला ऍडमिट झाले आणि पूर्ण 14 दिवस पीसीआर मध्ये ते ससूनला ऍडमिट होते आणि सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्ज देखील करण्यात आला नाही की आम्ही यांचं इंट्रोगेशन केलं नाहीये किंवा यांची बिमारी बरोबर नाहीये, अर्जही केला नाही। आणि शेवटी 14 दिवस सर तुम्ही काहीच केलं नाही तर पीसीआर 14 दिवस मिळतो, 14व्या दिवशी त्यांचा एमसीआर करून टाकला। त्यामुळे ज्यावेळेस या गुन्ह्यात आम्ही आतमध्ये जातोय गुन्हेगाराचं इंट्रोगेशनच झालेलं नाहीये। उद्या जर यांच्या विरुद्ध केस स्टँड करायची आहे तर काय स्टँड होणार आहे, इंट्रोगेशनच केलं नाही। आता माझा सवाल आहे की ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही, कोण जबाबदार होतं, तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते, कोणाचं त्याच्यावर प्रेशर होतं, कोणाच्या प्रेशरमध्ये हे सगळं झालं, कोणाचे संबंध होते, अजून खूप गोष्टी आहेत, आज सांगणार नाही। आता तुम्ही ठरवा ना, आता आता तुम्ही ठरवा नार्को टेस्ट कोणाची झाली पाहिजे। ललित पाटील इनको दिसंबर 2020 अरेस्ट हुई, अरेस्ट के बाद उनका पीसीआर हुआ, पीसीआर 14 दिन का होता है, जैसे ही पीसीआर हुआ ललित पाटील ससून में एडमिट हुए और पूरे 14 दिन वो ससून में एडमिट थे और सरकार की तरफ से अर्जी भी नहीं लगी कि भाई इनका मेडिकल बोर्ड के सामने खड़ा कीजिए, या चूंकि ये 14 दिन पूरे ससून में एडमिट है तो हमको पीरियड बढ़ाकर दीजिए, ऐसी कोई अर्जी नहीं हुई। उनका एमसीआर हुआ, इतने महत्वपूर्ण मामले में उनका इंट्रोगेशन ही नहीं हुआ है, यानी जब केस
कोर्ट में चलेगी तो जिसका इंट्रोगेशन ही आपने किया नहीं है उसको आप कैसे कन्विक्ट करोगे। तो मेरा सवाल है, अब ये इतना नार्को टेस्ट और क्या क्या ये जो बोल रहे हैं इनको मेरा सवाल है, ये बताइए, और उस समय ये ललित पाटिल उद्धव ठाकरे जी के शिवसेना के नासिक के शहर प्रमुख थे, इसलिए उनको ये सहूलियत मिली क्या? किसके फोन से मिली? मुख्यमंत्री के, गृहमंत्री के और किसी के? और इसमें भी बहुत चीजें बाहर आने वाली है, मैं आज इसलिए नहीं बताता हूं क्योंकि आज मैंने आपको दूसरी खबर दी है।